इम्तियाज जलील यांनी केलेल्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याला आता अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। जलील यांचं वक्तव्य देशाचा अपमान करणार असल्याचं सध्या दानवेंनी म्हटलेलं आहे। वक्तव्य जे इम्तियाज जलील यांनी केले हे चुकीचे, सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान करणारा आहे। आणि त्याच्याविषयी मला वाटतं आमची शिवसेनेची भूमिका सावरकरांच्या विषयी सातत्यानं समोर आली। पण जलील ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, ज्या पक्षाचा आदर्श ते मानत होते, कासिम रजवी नावाचा जो एक निजामाचा प्रमुख होता, याला कसं मराठवाड्यात पळवून लावलं होतं। आणि हाच कासिम रजवी अनेक लोकांचा जीव घेऊन नंतर पाकिस्तानात पळून गेला, इथं नाही थांबला। सावरकरांनी तर इथंच देह ठेवलेला आहे। ते जागा वाटपाबाबत आता महाविकास आघाडीची बोलणी सुरू असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। मोठा भाऊ लहान भाऊ करण्यापेक्षा भाजपचा पराभव करणं हा आमचा उद्देश असल्याचं सुद्धा दानवे यांनी म्हटलेलं आहे। दानवे यांनी सध्या हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळी संख्या असू शकते। बोलणी चालू आहे, लवकरच निर्णय होणार आहे, पण तू टेंटेटिव्ह कोणी काय लढायचं एक टेंटेटिव्ह मानसिकता सगळ्यांची झालेली आहे। तर मला असं वाटतं कोण कुठं मोठा भाऊ कोण कुठं छोटा भाऊ हे करण्यापेक्षा या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला आणि जे गद्दार आमच्यातून गेलेले ते राष्ट्रवादीचे गद्दार या सगळ्यांना एकत्रित अशा पद्धतीनं राजकारणासाठी एकत्र होत असताना यांना पराभूत करणं हे आमचं मला असं वाटतं फर्स्ट उद्दिष्ट आहे।